मला सांगा की आपण जी छावणी सुरू करताय ती काय प्रोजेक्ट आहे आपला आणि त्याचं काय पालघर जिल्ह्यात इफेक्ट होणार आहे? पालघर जिल्हा हा कुपोषणासाठी आज खास करून ओळखला जातो. 2016 साली या ठिकाणी 600 अधिक मुलं ही कुपोषणामुळे म्हणजे वेगळ्या अर्थाने म्हणायचं तर भुकेमुळे मृत्युमुखी पडली होती. या ठिकाणी निर्णय प्रश्न आहेत कुपोषणाशी संबंधित, परंतु आज आपण केवळ कुपोषणाच्या मुक्तीसाठी जे एक केंद्र सुरू केले त्याच्याबद्दल पाहणार आहोत. ते जी कुपोषित मुलं आहेत त्याचं प्रमाण विशेषतः तीव्र आणि अतितीव्र कुपोषित मुलं ही कोणत्याही आजाराला सहज बळी पडतात आणि एकदा ती मुलं आजारी पडली की त्यांच्यावरती उपचार होणं कठीण असतं आणि मग ती मृत्युमुखी पडतात. याच्यावरती इलाज म्हणून अनेक उपाययोजना केल्या, विशेषतः 2016 नंतर जे आंदोलन झालं ज्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आणि त्यानंतर जी DPDC बंद पडली होती ती काही ठिकाणी सुरू झाली. त्याच पद्धतीने मुलांना केळी आणि अंडं हे आहारात देऊ जावं लागलं, त्याचा परिणाम खूप चांगला दिसून आला. ज्यावेळेला ही परिस्थिती होती आणि संघर्ष सुरू होता संघटनेचा, त्याच वेळेला आमच्या लक्षात असं आलं की समाज म्हणून आपलं काय काय काम आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी भाड्याच्या घरामध्ये अशी या पद्धतीची छावणी सुरू केली की जिथे 15-20 दिवस ते कुपोषित बालक आपल्या आईसह किंवा भावंडासह येऊन राहू शकेल. त्या ठिकाणी त्यांना चांगला सकस आहार, न्यूट्रिशियस फूड, गरज पडली तर औषधं, डॉक्टरांचा उपचार याची व्यवस्था केली जाऊ शकेल आणि त्यातून जवळपास 735 मुलं ही आपण मृत्यूच्या जाडीतून परत आणली. त्यातून ही कल्पना आली की आपल्याला अशा पद्धतीचं एक स्थायी स्वरूपाचं केंद्र उभं करण्याची आवश्यकता आहे की ज्या ठिकाणी कुपोषण निर्मूलन एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूनी या ठिकाणी रोजगाराच्या संधीसुद्धा निर्माण करण्याचं काम होऊ शकेल. आणि त्या दृष्टीने आपण श्रमजीवी कामगार संघटनेच्या सफाई कामगारांनी मीरा भाईंदरच्या यात फार मोठं योगदान दिलं. जमीन जवळपास 17-18 लाखाची त्यांनी विठूमाऊली चॅरिटेबल ट्रस्टला स्वतःच्या वर्गणीतून दिली आणि त्यानंतर मग जवळपास 2 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करून आता त्या ठिकाणी 10,000 स्क्वेअर फुटाचं एक केंद्र आता उभं राहत आहे. या माननीय राजेंद्र गावित यांचे 50 लाखाचा निधी हा या केंद्राकरता मिळाला. मुख्यमंत्र्यांनी काही व्यक्तिशः सांगून अनेकांना मदत करायला लावली. कामगारांनी, श्रमजीवी संघटनेच्या लोकांनी यासाठी निधी उभा केला आणि ते केंद्र आता पूर्णत्वास येतं आणि 26 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृताताई फडणवीस यांच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन करतो आहोत. एकनाथ शिंदे जे आरोग्यमंत्री देखील आहेत, आपल्याकडले पालकमंत्री रवींद्र चव्हाण, त्यानंतर आपल्या भागातले सर्व आमदार, विधान परिषदेचे आमदार, जिल्हाधिकारी, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक या सर्वांना यासाठी निमंत्रित केलेलं आहे आणि त्या दिवशी एक आरोग्य शिबिर देखील त्या ठिकाणी होईल. हे सुरू झाल्यानंतर दर आठवड्याला साधारणतः बालरोग तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञांना बोलावून निर्णया महिलांची त्या ठिकाणी बालकांची तपासणी करण्याचा कार्यक्रमसुद्धा जो आपण मध्यंतरीच्या काळामध्ये घेत होतो तो सातत्यानं सुरू ठेवला जाईल आणि 100 मुलांची क्षमता या ठिकाणी एका वेळेला राहण्याची आहे. त्यांच्याकरता भोजनाची चांगली सोय त्या ठिकाणी आपण केलेली आहे. त्याचबरोबरीनं त्याच दिवशी नर्सिंग सर्टिफिकेट कोर्सचं देखील उद्घाटन त्या ठिकाणी होतं आहे आणि 30 मुली आपण त्यासाठी निवडलेल्या आहेत, आदिवासी मुली, की ज्यांना 18 महिन्याचं नर्सिंगचं ट्रेनिंग हे त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि जवळचे जे ग्रामीण रुग्णालय आहेत, जव्हारचं असेल, विक्रमगडचं असेल, मोखाड्याचं असेल, त्या ठिकाणी यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था होईल आणि या पद्धतीने हे केंद्र जे आहे ते कार्यरत होईल. आपला हेतू आहे की लवकरात लवकर हे केंद्र बंद पडावं, म्हणजे कुपोषण नष्ट व्हायला पाहिजे, त्याकरता रोजगाराच्या संधी निर्माण व्हायला पाहिजेत आणि मग हे केंद्र एक बहुउद्देशीय केंद्र म्हणूनसुद्धा त्या भागामध्ये समाज बदलाचं एक साधन म्हणून कामी यावं अशी या मागची अपेक्षा आहे.